परिस्थिती पाहता अमरावतीमध्ये बंदचं हिंसक वळण लाभलेलं आहे। भाजपचे अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुल भातखळकर जी, एक सध्याची मोठी अपडेट ती समोर येते ती म्हणजे अमरावतीमध्ये जो बंद पुकारण्यात आला होता या बंदला आता हिंसक वळण लाभलेलं आहे। नाही, पहिली गोष्ट हिंसक वळण लागता कामा नये, सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे असं भारतीय जनता पार्टीचं आवाहन पण आहे आणि मत पण आहे। पण काल जेव्हा तीन मोर्चांवर रझा अकॅडमीने काढलेल्या हे पोलिसांवर दगडफेक केली तेव्हा पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांनी शून्य कारवाई केली। याचं कारण असं आहे की पोलिसांना वर्ण गृहमंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश असणार की दंगेखोर अल्पसंख्य समुदायाचे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काहीही कारवाई करू नका, हातार हात आणि पायार पाय ठेवून बसा। आता याची प्रतिक्रिया ही हिंदू समाजात उमटणारच आहे आणि त्याच्यामुळे बंद पुकारला, बंदला लोकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि आता ज्या हिंसेच्या घटना घडतायत ते काय, ज्यांनी हिंसक घटना पोलिसांवर केल्या तीच लोक आता या बंद मध्ये सामील होऊन त्या अशा प्रकारच्या चुकीच्या आणि समाज विघातक गोष्टी करत असतील याच्याविषयी माझ्या कुठली शंका नाही। अतुल भातखळकर जी, आता थोड्याच वेळापूर्वी विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली, त्यावेळेस विद्याताई असं म्हणाल्यात की भाजप हे प्रकरण चिघळण्याचा प्रयत्न करत आहेत। नाही, विद्याताई चव्हाण काय दुसरं काय सांगणार? अहो, ज्यांच्या राज्यातले पोलीस खंडण्या गोळा करत आहेत, बॉम्ब ठेवत आहेत आणि त्यांचे गृहमंत्री फरार झाले, मग आता अखेर तुरुंगात गेले आणि त्याच्यामुळे हे अत्यंत हास्यास्पद आहे। आणि राष्ट्रवादी ही तर मुस्लिमांचं लांगुलचारण करण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं खापर हे भाजपवर फोडत राहायचं हे यांचे धंदे, हे जुने राज्य सरकार यांचं, पोलीस यांचे, गृहमंत्री यांचे, मुख्यमंत्री यांचे, आणि तरी सुद्धा मात्र प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत भाजपचं नाव घ्यायचं हे यांच्या अकार्यक्षमतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे। आणि राज्यातली कायदा सुव्यवस्था निष्क्रिय, भ्रष्टाचारी आणि मुस्लिमांचा लांगुलचारण करणारं सरकार असल्यामुळे कायदा सुव्यवस्था रसातळाला पोहोचलेली आहे आणि त्यातून अशा प्रकारच्या समाज। अतुल भातखळकर जी, तुम्हीही आवाहन करताय आणि गृहराज्यमंत्रीही आवाहन करताय शांततेत बंद पाळा, मात्र जर सध्याची आपण दृश्य पाहिली तर यामध्ये दगडफेक केली जात आहेत आणि हिंसक असं वळण लाभलेलं आहे, त्यामुळे यावरती काय बोलाल? मी आवाहन केलेच आहे 100%। फक्त गृहराज्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माझा प्रश्न एवढाच आहे की काल त्यांची ही बोलण्याची ताकद काल कुठे गेली होती? रझा अकॅडमीने मोर्चे काढल्यानंतर तीन तीन ठिकाणी एकाच वेळेला पोलिसांवर दगडफेक होते, त्यावेळेला हे का नाही बोलले? रझा अकॅडमीचे किती लोकांना यांनी अटक केली कालच्या रात्रीमध्ये, याचं उत्तर द्या म्हणावं। आणि त्याच्यामुळे काल तर गृहमंत्र्यांनी निवेदन काढलं की हिंदूंनी पण शांतता राखावी, यात हिंदू समाजाचा प्रश्न आलेला नव्हता। रझा अकॅडमीने त्रिपुरामध्ये न घडलेल्या गोष्टीबद्दल मोर्चे काढले, यांचं आयबीचं खातं काय झोपलं होतं? अतुल भातखळकर जी, एकूणच या रझा अकॅडमी जी जी बोला घालावी अशी माझी मागणी आहे आणि तुम्ही त्या गृहमंत्र्यांना विचारा, तर ही रझा अकॅडमी होती ज्यांनी आझाद मैदानला यांचं सरकार असताना पोलिसांवर गोळीबार केला होता आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची नासधूस केली होती। जी, शांततेत हा बंद पाळा असं आवाहन तुम्ही करताय, धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर सध्याची अमरावतीमधली परिस्थिती पाहायला गेलं तर या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे, काही पत्रकारांवरतीही दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भातले ताजे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अमर घटारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, सध्याची परिस्थिती काय आहे त्या ठिकाणची? खरं बघितलं तर आता जी परिस्थिती आहे ही अतिशय तणावपूर्ण आहे आणि मोठ्या प्रमाणात मॉब जे आहे राजकमल चौकामध्ये तयार झालेला आहे। साधारणतः 25-30 हजाराच्या वर युवक असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, इतर हिंदुत्ववादी संघटना असतील, या हिंदुत्ववादी संघटना अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये एकत्र झालेली आहे। आता सकाळी जर बघितलं तर इतर ठिकाणी दुकानांची तोडफोड करण्यात आलेली होती आणि आताही आता मी ज्या ठिकाणी वातावरण करत आहे त्या ठिकाणी आता संघटना येऊन दुकानांची तोडफोड पुन्हा करते। आपण पाहू शकतो की आता ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पोलिसांचा आता लाठीचार सुरू झालेला दिसून येतो आपण पाहू। त्या ठिकाणी आता मी ज्या ठिकाणी वातावरण करत आहे त्या ठिकाणी आता खूप मोठ्या प्रमाणात रोष रस्त्यावर पाहायला मिळत आहे
अमर सध्याची परिस्थिती तुम्ही सांगताय, पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातोय, मात्र जे आंदोलक आहेत त्यांना आवाहन केलं जात आहे शांतता राखा असं आवाहन केलं जाते, तरी देखील आंदोलक का ऐकत नाही आहेत? आता मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मी सध्या रस्त्यावर आहोत, इतर संघटनेकडून शांततेचे हे आवाहन केलं असून आता इतर हिंदुत्ववादी संघटनेची भाजपची ते ऐकायला तयार नाही आहे. अवर सध्याची परिस्थिती पाहिली तर या बंदला आणखीनच हिंसक असं वळण लाभतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तर सध्याची अमरावती मधली ही परिस्थिती पाहायला मिळते.